प्रबंध वेळी महाराष्ट्र न्यूजचे भोर तालुका देवळा येथील अभ्यासू पत्रकार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती। यशस्वी उपचारानंतर आज ते कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी सुखरूप परतले असून ग्रामस्थांकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी सरपंच दादा मोरे, माजी सरपंच कारवारी पवार, तंटामुक्त अध्यक्ष नितीन पवार, पोलीस पाटील भरत पवार, केदा पवार, रवींद्र पवार, भाऊसाहेब पवार, बाप्पू गरुड, पंडित गरुड, ईश्वर खरे, माजी मुख्याध्यापक जिजाबाई पवार, सरस्वताबाई पवार, सारिका पवार, करण पवार, रिया पवार, लखन गरुड, साहेबराव माळी, राजेंद्र पवार, राजनराम पवार, रवी पवार, जगदीश पवार आदि उपस्थित होते। मी पत्रकार शरद पवार राहणार भोर। कोरोना पॉझिटिव्ह निघालो होतो मी, त्या बाबतीत मी प्रशासनानं सगळं सहकार्य केलं। मला आमचे मार्गदर्शक चांदोड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर व देवळ्याचे कर्तृत्वशील अधिकारी म्हणून लाभलेले आपले सुभाष मांडगे सर यांनी खूप काळजी घेतली आमची, त्यांच्यात शंका नाही। तसेच आमचे मार्गदर्शक आणि कसमादे परिसर विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांनीही फार आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे खूप खूप आभार मानावे तेवढे कमीच आहे। मी आज माझ्या परिवारामध्ये व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित राहणार। माझे मार्गदर्शक आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या सहकार्यामुळे मी आज बाहेर निघालो। तसेच माझे प्रबंधभूमीचे सगळे पत्रकार संपादक साहेब यांचा आम्हाला वेगवेगळे वेळी फोन आला आणि त्यांनी मला मार्गदर्शन केले की शरद भाऊ तुम्ही कसे आहेत। काही का होईना मला कुटुंबाची एक म्हणजे जाणीव झाली की प्रबंधभूमी माझा हा म्हणजे एकच कुटुंब आहे। त्यांनी वेगवेगळी माझी दखल घेतली किंवा विचार केली, संपादक साहेब झाले, विशाल गोसाई सरांचं जेवढं आभार मानावे तेवढे कमीच होणार ही मला फार खंत वाटते किंवा आनंद होतो आणि दुःख बी वाटते की माझ्या परिवारापेक्षा माझ्या प्रबंधभूमीने एवढं माझ्या सहकार्य केलं। ते त्यात असो विभागीय संपादक देवळ्याचे पवार साहेब, वैभव पवार साहेब किंवा वैभव केदारे, उगल भाऊ यांचे फार सहकार्य लाभले। वेळोवेळी फोन करत होते की शरद भाऊ कसे आहेत काय नाही। माझे मार्गदर्शक चांदोड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेत यांच्या प्रयत्नाने मी व्यवस्थित आहे। त्यांची टीम किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सुभाष मांडगे यांची टीम भी मला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, त्यांचे खूप खूप आभार। आणि योग्य प्रदर्शनाने म्हणजे देवळा तालुक्याचे कर्तृत्वशील अधिकारी म्हणून सुभाष मांडगे हे व्यवस्थितपणे काम पाहत आहेत। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।